प्रस्तावना आपल्याला माहित आहेच की लिंबू रस टोमॅटो आणि कच्ची द्राक्षे यांची चव आंबट असते कारण त्यांच्यामध्ये आम्लयुक्त घटक असतात तुम्हाला हायड्रोक्लोरिक आम्ल नायट्रिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल यांसारखी अभिक्रियाकारके माहीत असतीलच प्रयोगशाळेत ही आम्ले प्रामुख्याने वापरली जातात कॉस्टिक सोडा कॉस्टिक पोटॅश मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अमोनियम हायड्रॉक्साईड आणि चुनकळी किंवा कॅल्शियम ऑक्साइड हे पदार्थ चवीला तुरट असतात आणि हाताला बुडबुळीत लागतात त्यांना अमलारी किंवा अल्क म्हणतात आम्ल आणि अमलारी यांची अभिक्रिया होऊन जे संयोगे तयार होतात त्यांना क्षार म्हणतात या प्रकरणात आपण आम्ल आणि आमलारींचा अभ्यास करणार आहोत तसेच जे क्षार तुमच्या परिचयाचे आहेत त्यांच्याबद्दलही माहिती घेऊ आमले आणि आमलारी हा शब्द ऍसिड्स या लॅटिन शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ आंबट असा होतो जे पदार्थ चवीला आंबट असतात आणि त्यांच्यात आमलेयुक्त घटक असतात त्यांना आमले म्हणतात चवीला तुरट असणाऱ्या पदार्थांना आमलारी म्हणतात काही अन्न पदार्थांची चव आठवून पाहूया आणि त्यांचे वर्गीकरण त्यांच्या चवीप्रमाणे म्हणजे गोड आंबट आणि तुरट असे करूया ऊस चवीला गोड असतो चिंच व्हिनेगर आवळा आणि कैरी यांच्या चवी आंबट असतात तुरटी आणि तोंडली यांची चव तुरट असते